नमस्कार, मी संदीप देसाई। डिसेंबरचा तिसरा आठवडा असल्यानं महाराष्ट्र चांगलाच गारठलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पारा चांगला घसरलेला पाहायला मिळाला। पुण्यामध्ये काल सर्वात कमी 8.39 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नाशिक शहरामध्ये 8.5, निफाडमध्ये 7.29 सेल्सिअसची नोंद करण्यात आलेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या तापमानामध्ये सलग घसरण पाहायला मिळते, तर राज्याच्या इतर शहरांमध्ये सुद्धा पारा घसरल्याचं चित्र आहे। नागपुरात गुलाबी थंडी असतानाच रिमझिम पाऊस पडल्यानं शहरामध्ये हिल स्टेशन सारखा अनुभव येतोय, आणि या ठिकाणी लोक चहाचा आस्वाद घेताना थंडीची मजा लुटतात। नागपूरचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलंय। आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये राज्यभरामध्ये थंडी सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा गारवा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्यामध्ये आपण बघितलं कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, नाशिक, औरंगाबाद, सगळीकडेच थंडी पडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय की डिसेंबरचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या आठवड्यामध्ये गारठलेला पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये पारा चांगला घसरलेला पाहायला मिळतोय, तर पुण्यामध्ये काल सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। 8.39 सेल्सिअस तापमान काल पुण्यामध्ये होतं। नाशिक शहरामध्ये सुद्धा 8.5, तर निफाडमध्ये 7.29 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या तापमानामध्ये सलग घसरण पाहायला मिळते, तर राज्याच्या इतर शहरांमध्ये सुद्धा पारा घसरलेला पाहायला मिळतोय। आणि याविषयीच राज्यभरामधून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कोणकोणत्या शहरामध्ये कशा पद्धतीनं तापमान आहे ते सगळं जाणून घेणार आहोत। आपण बघतोय की राज्यभरामध्ये थंडी मोठ्या प्रमाणावर, मुंबईमध्ये पण गारवा निर्माण झालेला आहे। मी सगळी माहिती घेणार आहे आपल्या सोबत। मुंबईवरून प्राजक्ता पोळ आहेत, संदीप राजगोळकर आहेत कोल्हापूरून आपल्यासोबत, नागपूरवरून प्रवीण मुधोळकर आहेत आणि हालिमा कुरेशी सुद्धा आहेत पुण्यावरून। या सगळ्यामध्ये मी पहिल्यांदा जातोय संदीप राजगोळकरकडे कोल्हापूरला, कारण कोल्हापूरमध्ये आपण काल जर बघितलं तर 2 फिरस्त्यांचा थंडीनं गोठून, थंडीनं गारठून मृत्यू झालेला होता। काय परिस्थिती आहे संदीप आता तिथली? कोल्हापूरकर देखील गारठलेले आहेत संदीप, आणि अगदी गेल्या 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळते आणि सकाळी शेकोट्या पेटलेल्या ग्रामीण भागामध्ये दिसत आहेत। विशेषतः पश्चिमेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये देखील तसंच चित्र दिसतं। आपण जर एक नजर टाकली शहरातल्या रस्त्यांवर तर धुक्याप्रमाणे एखादं चित्र असतं तसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि खरं तर सकाळी जर पाहायला गेलं तर चहा नाश्त्याची जी तलब असते ती देखील कोल्हापूरकर भागवतात। मी लक्ष्मीपूरतल्या जनता टी स्टॉलमध्ये सध्या आहे, काही जण चहाचा या ठिकाणी आस्वाद देखील घेत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय हात बांधूनच बसलाय, काय कडाक्याची थंडी पडली त्यामुळे गारठा फार जाऊन येतोय आणि थंडीची चौल फार चांगली आहे। तुम्ही काय सांगाल एकंदरीत? गेल्या महिनाभर काय नव्हती, परंतु या गेल्या 4-5 दिवसात एवढी कडाक्याची थंडी बघायला एक अनुभव खूप चांगला यायला लागलाय की आम्ही खरोखर स्वागत करतो या थंडीचं। यापूर्वी अशी नव्हती बहुतेक, यापूर्वी या म्हणजे फार वेगळंच वातावरण झालं होतं किंवा थंडी गायब झाली की काय, पण या 4 दिवसातला अनुभव इतका छान आहे की आम्ही नक्कीच स्वागत करतो या थंडीचं। तुम्ही कान टोपी वगैरे घालूनच बसलाय? नाही, ही थंडी अशी बोचरी थंडी आहे की ह्या 4 दिवसात एवढी थंडी पडलेली आहे की त्यामध्ये गारवा पण आणि अंगाचे पण जरा लाईलाही होते, अंगावर एकदम म्हणजे शारे उठून येतात। म्हणजे उठायला नको वाटतं? हो, नको वाटतं, म्हणजे असं मस्तपैकी रजई मध्ये झोपावं त्याबद्दल। थंडी तर बोचरी आहेच, 4 दिवसामध्ये चहाचा एक स्वाद एक त्याच्याबरोबर गरम म्हणजे चहा घेऊन ती थंडी पण घालवायची मजा येते, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे। अगदी संदीप, पाहिलं तर कोल्हापूरकरांच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि मला देखील आता चहा घ्यायची खरं तर तलब आहे। आणि ह्या थंडीमध्ये सकाळी जे कामावर जाणारे लोक असतात त्यामध्ये नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे मात्र आतुनात हाल होतात। मात्र या बोचऱ्या थंडीचा आनंद घेत सगळे हे कोल्हापूरकरचे दैनंदिन जीवन आहे त्यांचं, ते दररोजच्या प्रमाणे आज ही सकाळपासून सुरू झालेला आहे। अगदी कडाक्याची थंडी सुरू आहे, मात्र प्रत्येक जण थंडीचा आनंद घेताना दिसतोय। संदीप, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। आपण जाणार आहोत विदर्भामध्ये, नागपूरमधून प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय परिस्थिती आहे थंडीची नागपूर आणि विदर्भामधली? नागपूरमध्ये हिल स्टेशन सारखं फील येतोय आणि कस्ट्युम पार्क परिसरामध्ये मी आता आहे। 2 दिवसापासून पाऊस येतोय, म्हणजे पाऊस जरी कमी असला
तरी या पावसामुळे पाहू शकतो वातावरण हिल स्टेशन सारखं झालेलं आहे. कसुएम पार्क जवळ पोहे खायला लोक दुरून दुरून येत असतात आणि गर्दी आपण पाहू शकतो सकाळीच. पोहे तर्री पोहे म्हणतात, रसा टाकून वेगळे पोहे असतात नागपूरचे, तिखट असतात आणि हे पोहे खास करून थंडीमध्ये जास्त आनंद याचा घेतला जातो. आणि ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत लोक आणि चहाचा आस्वाद घेत आहेत. काही नागरिक आपल्यासोबत त्यांना विचारूया जे या ठिकाणी सकाळीच दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी ते पोहे पोह्याचा आस्वाद घेत आहे. तर्री आणि पोहे ही खास मेनू आहे नागपूरच्या कसुएम पार्क जवळचा. भाऊ थंडी आहे, हिल स्टेशनसारखं फील येतोय, काय सांगाल? आम्ही तर आता नागपूरचं नागपूरला ॲज अ हिल स्टेशन एन्जॉय करतोय सोबत तर्री पोहे. म्हणजे हिल स्टेशनमध्ये तर्री पोहे तर म्हणजे सोने पे सुहागा. बरं, पाऊस आल्यामुळे काय वाटतंय, थंडीमध्ये पावसाळ्याचा फील येतोय? हां, थंडीमध्ये पाऊस म्हणजे ते सांगितलं सोने पे सुहागा. बरं, तुम्ही काय सांगाल, काय काय लग रहा आपको? जिस तरह से बारिश हुई है, थंडी बढ़ गई है? थंडी तो बहुत ज़्यादा बढ़ गई है, पहले तो ऐसे नहीं हुआ. जैकेट वैकेट पहन के आए आप, तो बारिश होने की वजह से रेनकोट भी लाया के साथ? नहीं, रेनकोट तो नहीं लाया. भीग रहे आप, जो बारिश हो रही है ठंडी में, इसमें भीग रहे? हाँ, भीग रहे. आपण पाहू शकतो नागपूरमध्ये थंडी आणि पाऊस दोन्ही एकत्र आहे, त्यामुळे हिवसाळा अशी परिस्थिती आहे, त्यामुळे हिवाळा आणि पावसाळा, त्यामुळे हिल स्टेशन सारखा फील नागपूरमधून येतोय. अगदी नागपूरमध्ये हिल स्टेशन सारखा फील यायला लागलेला आहे. प्रवीण, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आता आपण जाणार आहोत मुंबईमध्ये. प्राजक्ता पोळ आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राजक्ता, मुंबई सुद्धा गारठली आहे कालपासून. नक्कीच संदीप, जर बघायचं झालं तर मुंबईमध्ये नेहमीच तापमान जे आहे ते वरखाली होत असतं, त्याच्यामध्ये अनेक चढ उतार होत असतात. मुंबईमध्ये 20 अंश सेल्सिअस तापमान आहे. मी आत्ता आहे बँडस्टँडला संदीप. मुंबईची जी थंडी आहे ती थंडी म्हणजे समुद्रावर फिरण्यासाठी अनेक लोक येत असतात, त्याचबरोबर जॉगिंगसाठी अनेक जण येत असतात. आपण बघतोय की या बँडस्टँडमधला हे जे आपण दृश्य आहे हे आपण दाखवू शकतो की अनेक जे कॉलेज आहेत ते तिथे समुद्रामध्ये या थंडीमध्ये आपल्याला सकाळी सकाळी फिरताना दिसत आहेत. आतमध्ये जो चहावाला येतो त्याच्याबरोबर चहा पिताना आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर थंडीमध्ये एकतर सकाळी धावपळीचं एक जनजीवन आहे मुंबईचं, आणि धावपळीमध्ये ऑफिसला जाताना जायच्या आधी सुद्धा आपण इथे बघतोय की इथे जॉगिंगसाठी अनेक लोक जे आहेत हे येत असतात. त्यामुळे एकंदरीतच थंडीचा फील इथे जॅकेट्स घालून लोक फिरताना दिसत आहेत. थंडीमध्ये नेहमी एकतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एक गरम वातावरण असतं आणि त्यामुळे आता कुठेतरी मुंबईकर जॅकेट घालून बाहेर पडत आहेत, त्यामुळे नक्कीच थंडीचा फील एक जाणवतोय. अगदीच, म्हणजे नेहमी उष्णतेचा सामना करायला लागणाऱ्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रशांत बाग सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाशिक मधली परिस्थिती जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर जाणार आहोत पुण्यामध्ये. हालिमा कुरेशी आपल्यासोबत आहेत. हालिमा, पुणेकर गारठलेले आहेत काल, सगळ्यात निच्चांकी तापमान होतं पुण्यात. तापमान म्हणजे 8.3 सेल्सिअस जे तापमान आहे ते नोंदवलं गेलं होतं. आज जरा परिस्थिती त्यापेक्षा बरी असं म्हणूयात. आणि कुठेतरी पुण्याची गुलाबी थंडी आता बोचरी थंडी होती आहे, मात्र या सगळ्यामध्ये सुद्धा पुणेकरांचा जो उत्साह असतो त्याला कुठेही कमतरता नसते. पुण्यातील पु ल देशपांडे हे जे गार्डन आहे तिथलं हे चित्र मी तुम्हाला दाखवते. इथे अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सगळेजण येत आहेत आणि या थंडीचा आस्वाद घेतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत. आणि असेच हे सगळे उत्साही पुणेकर माझ्याबरोबर आहेत. आपण बोलणार आहोत त्यांच्या बरोबर. पु ल देशपांडे हे जे गार्डन आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळतो पुणेकरांचा. अगदी या जवळपासच्या 5-5, 10-10 किलोमीटरपासून लोक इथे येतात आणि इथे आपण हे सगळेजण पाहतोय. अगोदर मी महिला वर्गापासून सुरुवात करीन. वेळ मिळतो का स्वतःसाठी आणि या थंडीमध्ये येणं काय त्याचा एक आनंद असतो? काढते वेळ मी आणि थंडीमध्ये छान वाटतं, म्हणजे आणखीन फ्रेश वाटतं इथून एक्सरसाइज करून गेले की. अच्छा, आणि इथे काही इन्स्ट्रुमेंट पण आहेत व्यायामासाठी, त्याचा काय फायदा होतो तुम्हाला आणि थंडीचा हा माहोल कसा फील करतो? छान वाटतं आणि पाय दुखायचे पण माझे राहिले, 2 महिन्यापूर्वी पाय दुखत होते. अच्छा, एकंदरीतच व्यायामाचे त्यांना फायदे होत आहेत. काका आहेत इथे अतिशय, त्यांच्याविषयी मला इथले गार्डनचे काका सांगत होते की ते नियमित येतात. काका काय सांगाल, थंडी कशी यावेस पुण्यातली आणि मागच्या 2-4 दिवसातल्या तापमानामध्ये काय आनंद वाटत होता? तापमान थंडीमुळे एकदम उत्साह वाटत होता. सुरुवातीला थोडंसं बाहेर पडताना थोडंसं हे होतं, एकदा बाहेर सुरू झालं की बाहेर की व्यायामाला सुरुवात केली उठणं आणि बाहेर पडणं महत्वाचं. थंडीमध्ये हे सर्वात जास्त महत्वाचं असतं. तरुण वर्ग पण आहे इथे.
काय सांगशील थंडीच्या या दिवसांमध्ये तुझी काय एक सकाळपासूनचं प्लॅनिंग असतं आणि थंडी अनुभव न काय सांग? थंडीमध्ये कसं सकाळी ही आई आहे माझी, आईसोबत मी बाहेर पडतो आणि इथं एकदा दोन राऊंड मारले तीन राऊंड मारले की कसं अंगामध्ये गरमी तयार होते आणि थंडी सगळी पळून गेल्यासारखी वाटते. तसेच आमच्या भागातले कार्यक्षम नगरसेविका कदमताई त्यांनी केलेले आहेत. मला सांगा काय हा इथला अनुभव आहे नागरिकांचा? जसं सांगितलं जात आहे की इथल्या नगरसेवकांनी बऱ्यापैकी सोयी सुविधा केलेली आहे. सकाळच्या थंडीच्या विषयी आपण जरा बोलूयात नगरसेवक. सकाळी साडेसहा साडेपाचला गार्डन उघडतं. इथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पासून लोक सदस्यपेठ नारायणपेठ आनंदनगर सनसिटी ह्या भागातून इथं जवळजवळ 2 ते 3 हजार लोक व्यायामाला येतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून इथं वर्दळ असते आणि खूप ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी सगळे इथं व्यायामाला येतात. जरी थंडी बोचरी असली तरी एकदा तुम्ही गार्डनमध्ये एंट्री केली आणि एकदा तुमचं अंग गरम झालं की ती थंडी निघून जाते. आणि इथं फार आम्हाला खूप प्रतिसाद आहे आणि हे गार्डन एवढं जागतिक पातळीवर आशिया खंडातलं एक नंबर गार्डन आहे. इथं अजून भरपूर सुविधा आम्ही करणार. आमदार माधुरताई मिसाळ यांच्या एकंदरीतच थंडीच्या संदर्भामध्ये आपण पाहूयात इथल्या लोकप्रतिनिधींनी चांगलं काम केलं आणि त्याचंच आपल्याला इथे मागवा मिळतोय. काका तुम्हाला मी प्रश्न विचारला, तुम्ही सफारी मध्ये येताय सकाळी सकाळी थंडीमध्ये आणि व्यायाम करता? सफारी मध्ये येण्याचं कारण म्हणजे असं आहे, सकाळी मुलांना स्कूलमध्ये सोडावं लागतं आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या वेळामध्ये व्यायामाला येतो मी. आता इथं पूर्वी काय इन्स्ट्रुमेंट नव्हत्या पण आता कदम साहेबांनी हे बसवल्यामुळे इथं सोयीस्कर झालंय. एकंदरीतच छान ही थंडी आहे संदीप. थंडीचा हा माहोल अतिशय सुंदर आहे आणि पुण्यातल्या सुंदर अशा या गार्डन मध्ये व्यायामासाठीचे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामुळे महिला वर्गाचाही मोठा प्रतिसाद आहे आणि अगदी कुठेतरी पुणेकर थंडी एन्जॉय करतात असं म्हणावं लागेल. तुम्ही सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत असेल जरा आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर नाशिक मधली काय थंडीची परिस्थिती आहे ते जाणून घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.